आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री या दोघांची एक भेट होणार होती, परंतु ही भेट रद्द झाल्याचं कळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यावरती कालच शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यामुळे आजची भेट रद्द झाल्याची माहिती आहे. गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत. गणेश, ही भेट नेमकी होणार का होती आणि भेट रद्द झाल्याचं कारण काय? दादा, राज ठाकरे यांच्या समोर काही विषय होते, जे विषय त्यांना मुख्यमंत्र्यांकडे मांडायचे होते. प्रामुख्यानं त्यामध्ये टोलचा विषय हा त्यांच्यासाठी महत्वाचा होता, कारण टोल विषयी मनसेच्या नेत्यांनी आंदोलनं केली, त्यानंतर अनेक बैठका झाल्या आणि त्या बैठकांमध्ये राज्य शासनानं त्यांना अशी ग्वाही दिली होती लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी, की काही नियमांमध्ये बदल केले जातील आणि काही नियम जे आधीपासून त्याची अंमलबजावणी टोल नाक्यांवर होत नाही, टोल पोल्सवर होत नाही, तिथं त्याची अंमलबजावणी होईल. उदाहरणार्थ 5 किलोमीटर लांब जर रांग जात असेल किंवा ज्या येल्लो लाईनच्या पुढे जर ट्रॅफिक गेलं तर ते टोल घ्यायचं, असा एक नियम आहे, पण तेही होत नव्हतं. आणि यामुळं राज ठाकरे यांनी मागील 2 वेळा ठाण्याच्या टोलवरती, एकदा आणि त्याच्या आधी पुण्याहून येताना खालापूरच्या टोलवरती स्वतः उतरून गाड्यांना पास दिलं होतं आणि त्या विषयांना घेऊन राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार होते आणि ह्याच्यावर तातडीनं काहीतरी निर्णय घ्यावा असं त्यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांना सांगणं येणार होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी काल ज्या प्रकारे आपणच बातमी दिली होती की मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांवर काल एक छोटी शस्त्रक्रिया झाली, त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याच्या सूचना केल्या आहेत आणि त्याचंच पालन करत मुख्यमंत्रींनी आतापर्यंत सगळ्या त्यांच्या भेटीगाठी रद्द केल्या आणि त्यामुळे आज राज ठाकरे यांची भेट देखील त्यांना रद्द करावी लागली आहे. लवकरच दोघांमध्ये भेट होईल आणि टोलच्या विषयावर चर्चा होईल. याशिवाय इतरही काही विषय आहेत ज्यामध्ये BDD, सिडको आणि इतर काही विषयांना घेऊन राज ठाकरे आधीही मुख्यमंत्र्यांकडे गेले होते, तेही विषय प्रलंबित आहेत. म्हणून या सगळ्या विषयांना घेऊन राज ठाकरेंनी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भेट होणार होती, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री विश्रांती घेत आहेत आणि यामुळे आजची बैठक ही रद्द झाली आहे. धन्यवाद गणेश या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.